नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा राणे दीक्षा होमिओपॅथीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत टास दुखणे आणि त्याच्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धती. जनरली टास जो पायाचा टाचेचा भाग आहे त्याच्यामध्ये वेदना होतात आणि ती इलेक्ट्रिकल शॉक लाईक वेदना काही जणांना होतात. म्हणजे अंथरुणातून पेशंट उठला की त्याला अगदी उठल्या पेशंटला पाय टेकू शकत नाही अशी सिच्युएशन असेल. तर हा टास दुखणे हा प्रॉब्लेम जो आहे तो कशामुळे होतो, नक्की यामध्ये काय होतं हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आता टास दुखणे, ज्याला हील स्पर आणि किंवा कॅल्कॅनियल स्पर असंही म्हटलं जातं, आपल्या पायाच्या भागामध्ये कॅल्कॅनियस म्हणून एक सर्वात मोठं हाड असतं आणि ते म्हणजे टाचेच्या भागामध्ये असतं. आता त्या कॅल्कॅनियस जे बोन आहे त्या बोनच्या खालच्या भागामध्ये कॅल्शियम डिपॉझिट व्हायला लागतं आणि कॅल्शियम डिपॉझिट झाल्यानंतर तिथे ते जे बोन आहे ते बाहेर यायला लागतं, म्हणजे प्रोट्यूड व्हायला लागतं, ज्याला आपण हाड वाढणे असंही म्हटलं जातं. तर ही जी प्रक्रिया असते ती साधारण महिने होत असते, पण ते जो त्रास पेशंटला व्हायला लागतो तो काही दिवसानंतर आणि स्लोली हळूहळू हा त्रास व्हायला लागतो. आता हे टास दुखण्याचा त्रास जो आहे तो का व्हायला लागतो, म्हणजे हे कॅल्शियम डिपॉझिट का व्हायला लागतं आणि हे हार्ट प्रोट्यूड का व्हायला लागतं, तर तिथले जे लिगामेंट्स किंवा मसल्स स्नायू जे असतात ते स्ट्रेन झाल्यामुळे किंवा त्यांच्यावरती ताण आल्यामुळे ते ताणले गेल्यामुळे असा त्रास होऊ शकतो. तर जनरली रिस्क फॅक्टर्स काय असतात, तर कोणामध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळतो, तर जास्त काळ जर तुम्ही कंटिन्यू उभे राहण्याचा तुमचा जॉब असेल किंवा जे ॲथलेट्स असतात, जर तुम्ही रनिंग जम्पिंग जर हार्ड सर्फेसवर करत असाल, तुम्ही जर डायबिटिक असाल, त्याच्याबरोबर जर तुम्ही कायम हिल्सचे शूज यूज करत असाल किंवा तुम्ही फ्लिप फ्लॉप शूज यूज करत असाल, असं जर असेल या सिच्युएशनमध्ये जे असेल किंवा जर वॉकिंग गेट इश्यूज जर काही असतील तर त्याच्यामुळे सुद्धा हा टास दुखणे जे कॅल्कॅनियस म्हणून जे बोन आहे ते प्रोट्यूड व्हायला लागतं. आता याची लक्षणं काय दिसतात, तर काही जणांना झोपेतून उठल्या जमिनीवर पाय ठेवल्या तिथे वेदना होतात, अगदी नीडल लाईक सुई टोचल्याप्रमाणे किंवा काहीतरी आपलं जसं सुरीने कापले गेल्यामुळे नंतर जशा वेदना होतात तशा वेदना टाचेच्या भागामध्ये होतात. काही जणांना पोटरीच्या भागापासून, म्हणजे त्या सगळे जी जॉईंट्स असतात ते एकमेकाला लिगामेंट्स मसल्सनी जोडले गेले असतात, त्यामुळे काही जणांना पोटरीच्या भागापासून ते पायापर्यंत टाचेच्या भागापर्यंत वेदना होतात. काही जणांना पायाच्या वरच्या भागामध्ये सूज आले आढळते आणि त्याच्यामुळे चालणेसुद्धा काही जणांना मुश्किल होतं आणि ह्या ज्या वेदना आहेत काहींना तर अगदी इलेक्ट्रिक शॉक लाईक पेन असतं, इतक्या वेदनासुद्धा होतात. आता हे टास दुखीचा प्रॉब्लेम जो आहे तो कसा डिटेक्ट केला जातो, तर एक्सरे फूट काढला जातो आणि त्याच्यावरून हे जे बोन आहे कॅल्कॅनियस जे आहे त्याची एक्स्ट्रा ग्रोथ झालेली आहे का हे डिटेक्ट होऊ शकतं. आता आपण पाहूया की होमिओपॅथिक उपचार पद्धती कोणती आहे. तर त्याच्यामधील एक टॉप मोस्ट मेडिसिन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं, त्याचं नाव आहे कॅल्केरिया फ्लोअर 6x. हे जे मेडिसिन आहे हे तुमच्या वेदना कमी करण्यास मदत करतं, त्याच्याबरोबर जी एक्स्ट्रा ग्रोथ बोनची झालेली आहे ते विरघळण्यासाठी डिझॉल्व करण्यासाठी अतिशय उपयुक्त मेडिसिन आहे. हे जे मेडिसिन आहे ते तुम्ही 4-4 गोळ्या ह्याच्या दिवसातून 3 वेळा घेऊ शकता. नंतर सेकंड मेडिसिन आहे अरेलिया डायलेमा. हे ज्या पेशंटमध्ये अगदी इलेक्ट्रिक शॉक लाईक पेन आहे, एवढ्या जबरदस्त वेदना होत आहेत आणि त्याच्याबरोबर पाय बधीर होणे असं जर सिच्युएशन असेल तर त्याच्यासाठी अरेलिया डायलेमा हे मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं. नंतर आहे रुटा 30. जर रुटा या ज्या पेशंटमध्ये पोटरीच्या भागापासून ते पायाच्या भागापर्यंत वेदना होत आहेत असं रॅडिएटिंग पेन जर असेल आणि अगदी पाय ठेवल्या जमिनीवरती जर त्यांना ह्या वेदना सुरू होत असेल तर त्याच्यासाठी रुटा हे मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं. नंतर आहे रस्टॉक. रस्टॉक हे मेडिसिन जे पेशंट जे ॲथलेट्स आहेत आणि त्यांना असं लिगामेंट मसल स्ट्रेनमुळे जर हे ह्या काचेच्या भागामध्ये हा त्रास सुरू झालेला आहे तर रस्टॉक हे मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं. ते पेशंटचं जे वाढलेलं कॅल्कॅनियस जे बोन आहे ते एक्स्ट्रा ग्रोथ झालेली आहे ते डिझॉल्व करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करते. असे हे होमिओपॅथीमध्ये बरेच मेडिसिन्स आहेत जे या टास दुखीच्या प्रॉब्लेमसाठी खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात. तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरला कन्सल्ट करून हे मेडिसिन घेऊ शकताय, कारण तुमच्या लक्षणांवरून तुमच्या सिम्पटम्स सिमिलॅरिटीनुसार तुम्हाला मेडिसिन्स हे दिले जातील. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.